आरसीएफ सुफला। वरती नांगर आमच्या बैल जोडीला दोन हे खांद्यावरती नांगर आमच्या बैल जोडीला दोन पिकवितो आम्ही सोन पिकवितो आम्ही सोन 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 हे बघा माझी जमीन तुझी जमीन हा अहो पिढ्यान पिढ्या आम्ही ह्याच जमिनीत भरघोस पीक घेत होतो आता काय झालं आता काय झालंय बघा की मला तर वाटत कोणाची तरी नजर लागली असेल तुम्ही असं करा तुम्ही एक मस्त पूजा घालून टाका म्हणजे काय होईल इडा पिढा जाईल आणि आम्ही परत एकदा मस्त पीक घेऊ हा अहो काय हसताय इथं जीव जायची वेळ आली हो वडलोपार्जित जमीन मला मिळाली तुम्हाला सांगतो मी लहान होतो का नाही तेव्हा माझा बा ह्याच जमिनीत लई मस्त पिकं घ्यायचा आता बानी जशी शेती केली तशीच म्या करतोय मग बिघडलं कुठं अरे तेच तर बिघडलं कस हे बघ ह्यासाठी माझ्याकडे एक जालिम उपाय असं द्या द्या अरे द्या म्हणजे काय हे बघ तू तुझ्या जमिनीत तुला जर खत वापरायची असेल तर त्यासाठी सुफला 15 15 15 कुठली सुफला 15 15 15 हे खत वापरायचं आणि 3 आठवड्यानंतर उज्ज्वला युरिया हेच खत वापरायचं 3 आठवड्यानंतर उज्ज्वला युरिया हे खत वापरायचं पण त्याआधी तुला माती परीक्षण करून घ्यावं लागेल बरं का त्याने काय होईल त्याने काय होईल माहितीये का त्यामुळं जमिनीत किती अन्नद्रव्य आहेत ते कळेल आणि किती प्रमाणात खत वापरायची ते कळेल गुरुजी आता तुम्ही सांगताय ना तसच होणार बघा तसच कर अगदी पण मला एक सांगा तुम्हाला हे समज कुठं कळलं अरे कळलं कुठं म्हणजे आरसीएफच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रात होय आणि ते कुठं असते या कुठं म्हणजे या ह्याला म्हणतात आहे घरात पण फिरतोय गावात अरे आपल्याच गावात असं चल तुला दाखवतो चल चल नांगराने माती सारी केली र मोकळी पीक आले या शेतीला आली झळाळी नांगराने माती सारी केली र मोकळी पीक आले या शेतीला आली झळाळी मोहविते मना मनाला हिरवे हिरवे राना मोहविते मना मनाला हिरवे हिरवे राना पिकवितो आम्ही सोन पिकवितो आम्ही सोन 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 अरे जरा पाणी आण धर अरे पुरी कधी आली तू हे काय आत्ताच काय किती दिवसांनी येणं केलं गावाला अरे बापाची काही याद बीज आहे का नाही अरे काय करू कॉलेज मधनं सुट्टीच नाही मिळत ते तुमच्या कॉलेजचं असतंय नाही का हा बरोबर आहे तुझं बाबा काय रे बा इतकं का सुकलाय कुठं काय काय नाही तसं काय नाही काय काय झालं काय झालं पुरी आता इतकी वर्ष झाले मी शेती करतोय ते शेतीमध्ये महागडी महागडी खत बी टाकतो रात्रंदिवस राब राब राबतोय शेतात
काय उपयोग आहे ना, काय झालंय शेताला तीच कळना. अग हल्ली शेतात ना चांगली पिकच आहे ना. अरे कर्जाचा डोंगर तो तो वाढतच चाललाय, काय करावं मला काय सुचना असं झालंय. अरे बा, पण आता तंत्रज्ञान किती पुढे गेलंय, त्याचा काहीतरी वापर करू शकतो आपण. म्हणजे आता काय करणार, चल शेतात जाऊ. चल अग, पण आता चालेल लगेच कुठे शेतात. चल चल उठ असं म्हणते, नंतर बसते मी. चल बर, चल 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 म्हणते असं. चल चल ये ये इकडे हे बघ, ही समधी आपली जमीन का नाही ही बघ, ही अशी झाली बघ. अगं इतकी महागडी महागडी खतं टाकल्यात, पण काय उपयोग नाही, पिकाशी आहे ना ग. कसं होणार का, कसं पीक येणार, तू अशी महागडी खतं टाकतो ना म्हणूनच झालंय असं. अगं पर आपल्या पूर्वजापासून इथे शेती करत आलोय ना आपण. आणि तुला सांगतो, माझ्या लहानपणी या शेतामध्ये असलं जोरदार पीक यायचं नुसतं, जोरदार असायचं नुसतं. हल्लीच काय झालंय काय कळना. अरे बा, तू लहान असताना या जमिनीत कस होता, म्हणजे पीक चांगलं येण्यासाठी त्यामध्ये पोषक अन्नद्रव्य होती. बरोबर, पण आता इतकी वर्ष पीक काढून झाल्यानंतर त्या जमिनीचा कस संपलाय. मग याला काय उपाय नाही का, आहे ना. हाय उपाय आहे. वा वा, काय उपाय काय. या जमिनीसाठी ना एकच उपाय, RCF चं सुफला आणि 20 दिवसानंतर उज्ज्वला युरिया वापरायचं. काय म्हणली, RCF चं सुफला 15-15-15. RCF सुफला, RCF च्या सुफला 15-15-15 याने रासायनिक खतांच्या वापरामध्ये मोठी क्रांती घडवून आणलेली आपल्याला दिसते. सुफला एक मिश्रित खाद आहे, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे की ज्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम 15-15-15% प्राप्त केले जातात. हे खत आपलं भारतीय उत्पादन आहे व स्वयंचलित पद्धतीने म्हणजेच ऑटोमॅटिक पद्धतीने पॅक केले जाते. ऑटोमॅटिक पद्धतीने पट्ट्यावरून मालवाहू डब्यात लोड करून विविध प्रांतात पाठवले जाते. बस मी आता असंच करतो, काय सुरुवातीला ते सुफला टाकतो आणि 20 दिवस झाले की उज्ज्वलाचं युरिया टाकतो. म्हणजे कामच झालं का नाही. अरे बा, किती काय करतो, त्याच्या आधी या मातीचं परीक्षण करावं लागतं. म्हणजे या मातीचं परीक्षण करावं लागेल बाई. ती कुठं करते, RCF च्या प्रशिक्षण केंद्रात. ती कुठं असते. तुझं कसं आहे ना बा, काखेत कळसण गावाला वळसण. चल दाखवते. चल चल बरं झालं, म्हणजे काय करतो, मातीचं परीक्षणच करून टाकतो. म्हणजे काय पाणीने पिका पिकाना येत असे उभारी बाया शेता मंदी मजा वाटे भारी. कोळ पाणीने पिका पिकाना येत असे उभारी बाया शेता मंदी मजा वाटे भारी. ज्वारी बाजरी कणसा मधुनी जणू मोत्याच दान पिकवितो आम्ही सोन, पिकवितो आम्ही सोन, सोन 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 सोन. काका, अरे काय बघतो. अरे हे समोरचं शेत बघतोय, काय मस्त पीक फुललंय रे हे. अरे माझं शेत आहे ते. वय वय, सुखी आहेस बाबा तू. नाही तर आमचं बघ कर काय झालं. अरे समज संपलाय शिरपा, सगळं पीक खराब झालंय, काय करावा काही कळणं झालंय बघ. अरे पण असं कसं होईल. अरे काहीतरी मागच्या जन्माचं पाप असेल बघ, म्हणून देवाने ही नापीक जमीन मला दिली. शिरपा तुला सांगतो, असं वाटतं आयुष्य संपून टाकावा. अरे काका, तू RCF सुपाला 15-15-15 आणि 3 आठवड्यानंतर नीम कोटेड उज्ज्वला युरिया वापरलंस का. अरे पण शिरपा, म्या मिश्र खत वापरलं होतं ना. व काका,
तू आरसीएफचा सुपाला 15-15 वापर असं, आणि हो त्याच्या आधी तू तुझ्या शेतीच्या मातीचं परीक्षण करून घे. आता हे काय नवीनच, माती परीक्षण म्हणजे काय? अरे काका, कसं शेतातल्या प्रत्येक मातीला वेगवेगळं खत लागतं असो, आणि प्रत्येक पिकाला आणि मातीला वेगवेगळ्या खताची गरज असते असो. होय, सुफला आणि उज्ज्वला खतांची न्यारी की माया वर्षा काठी आमावरती निसर्गाची ही दया. सुफला आणि उज्ज्वला खतांची न्यारी की माया वर्षा काठी आमावरती निसर्गाची ही दया. काय सम्या, काय असा चेहरा पडलाय? काय नाही, तू शेतीचं परीक्षण घेऊन कवा आलास? मी आज सकाळीच. होय, पण तुझं काय मला काय कळत नाही बघ लागा. म्हणजे? अरे, मुलं शहरात जाऊन शिक्षण घेतात आणि परदेशात जाण्याची स्वप्न बघतात, पण तू शेतीचं शिक्षण पुन्हा आपल्या गावी आलास. अरे इतकंच होय, मला माझ्या गावात येऊन आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करायची. म्हणजे तू तुझ्या शेतात आधुनिक तंत्रज्ञान वापरणार आणि चांगलं पीक घेणार आणि त्याचं तुला उत्पन्नही चांगलं मिळणार? पण माझं काय खरं नाही लागा. काय झालं? अरे खूप वर्ष झाली पण पीकच चांगलं येत नाही, बाला सुद्धा खूप टेन्शन आले, काय करावं काय कळतच नाही बघ. अरे 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 अरे, बाचं टेन्शन कमी करायचं म्हणजे पीक चांगलं आलं पाहिजे. बरोबर, मग पीक चांगलं आलं पाहिजे मग काय करायचं? माती परीक्षण. माती परीक्षण? हा. आणि ते काय असतंय? तुला माती परीक्षण ठावं नाही? नाही ना लगा. अरे तुझ्या जमिनीतल्या मातीचा पोत कोणता आहे हे ओळखायचं. आणि काय आहे ना की आपण जमिनीला खत किती प्रमाणात वापरायचं ते आपल्याला कळतं. क्या बात आहे, विश्वास तुम्हाला टेन्शन दूर केलं बघ. हा, पण माती परीक्षण केल्यानंतर जमिनीला सुफला 15-15-15 आणि 3 आठवड्यानंतर उज्ज्वला युरिया जमिनीच्या गरजेनुसार वापरायचा. हा, ये लक्षात ठेवीन मी. पण हे समजा तुला कळलं कुठं? तुला ठाव नाही? नाही ना. मी कुठं गेलो होतो? कुठं? शेती परीक्षण केंद्रात. आणि ते कुठं असतंय? ते मी माहित नाही. नाही ना. काय लका, शेती आमचा जीव आणि शेती आमचा प्राण. शेती आमचा जीव आणि शेती आमचा प्राण. पिकवितो आम्ही सोनं, पिकवितो आम्ही सोनं, सोनं 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 सोनं. आज मी तुम्हाला माती परीक्षणबद्दल माहिती सांगणार आहे. माती परीक्षण म्हणजे काय, जमिनीमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस याचं महत्त्व काय, याबद्दल माहिती देत आहे. आपल्याला कुठल्याही जमिनीचे जर माती परीक्षण करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रातिनिधिक नमुना घेणं फार महत्त्वाचं आहे. नमुना घेत असताना आपल्याला आपलं क्षेत्र, आपल्या क्षेत्राचा मजदूर याच्यानुसारच आपल्याला नमुना घ्यायचा असतो. साधारणपणे 1 एकर क्षेत्रासाठी आपण 5 ते 6 ठिकाणचा नमुना घेतो. नमुना घेताना त्याच्यासाठी आपल्याला 6 ठिकाणचा प्रातिनिधिक नमुना घेणं फार महत्त्वाचं आहे. तर नमुना घेत असताना आपण त्याच्यामध्ये काही पॉईंट सिलेक्ट करायचे असतात. साधारणपणे 1 एकर क्षेत्रासाठी 5 ते 6 ठिकाणावरून आपल्याला नमुना घ्यावा लागेल. त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या जमिनीचे समान 2 भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर झिगझॅग पद्धतीने 5 ते 6 पॉईंट धरून त्या ठिकाणून आपल्याला नमुना घ्यावा लागेल. नमुना घेत असताना आपल्याला भाजीपाला पिकं घ्यायची असेल किंवा बहुवार्षिक पीक घ्यायचं असेल, त्याच्यामध्ये केळी असेल किंवा ऊस असेल किंवा फळबाग घ्यायची असेल, तर याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने नमुना घ्यावा लागतो. आपल्याला जर भाजीपाला पिकासाठी नमुना घ्यायचा जर असेल तर साधारणपणे आपण निवडलेले जे 6 पॉईंट आहेत तर त्या 6 पॉईंटवरून आपल्याला नमुना घ्यावा लागेल. नमुना घेताना जमिनीवरील काडी कचरा असेल, गवत उगवलेलं असेल तर ते सुरुवातीला काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर साधारणपणे 1 फूट म्हणजेच 30 सेंटीमीटरचा खुलीचा V आकाराचा आपल्याला खड्डा घ्यावा लागेल. त्या खड्ड्यातून पूर्णपणे माती आपल्याला
काढून टाकावी लागेल आणि त्यानंतर व्ही आकाराच्या खड्ड्याच्या एका साईडची आपल्याला नमुन्यासाठी माती गोळा करून घ्यावी लागेल. अशा पद्धतीने आपण 5 ते 6 ठिकाणचा नमुना एकत्रित घ्यायचा आहे आणि साधारणपणे प्रयोगशाळेकडे पाठवण्यासाठी साधारणपणे 200 ते 250 ग्रॅमचा नमुना हा आपल्यासाठी योग्य असू शकतो. तर 250 ग्रॅमचा नमुना करत असताना आपण जे सुरुवातीला जे 6 ठिकाणचा नमुना घेतलेला आहे तो पूर्णपणे एकत्रित मिसळून त्याचे समान 4 भाग करायचे किंवा आपण बारदानावर किंवा आपल्याकडे उपलब्ध जी सोयीसुविधा असेल तर त्याच्यावर तो गोल पसरवून पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर त्याचे समान 4 भाग करायचे. त्याच्यानंतर समोरासमोरचे 2 भाग घेऊन 2 भाग आपण टाकून द्यायचे. अशा पद्धतीने ही प्रोसिजर आपण साधारणपणे आपला प्रातिनिधिक नमुना 200 ग्रॅमचा होईल तोपर्यंत करायचे आहेत. अशा पद्धतीने 200 ग्रॅमचा नमुना घेतल्यानंतर तो आपण एक तर कापडी पिशवीत घेतला पाहिजे किंवा जी चांगली नवीन स्वच्छ प्लॅस्टिकची पिशवी जर असेल आपल्याकडे उपलब्ध तर त्याच्यात घेतला तरी चालेल. माती जर ओली असेल तर आपल्याला नमुना घेताना थोडी काळजी घ्यावी लागेल की माती ही सुकलेलीच पाहिजेत. माती जर जास्तच ओलसर असेल तर तिला एक दिवस सावलीमध्ये सुकवून आपण तो नमुना प्रयोगशाळेकडे पाठवू शकतो. प्रयोगशाळेकडे पाठवत असताना त्याच्यावर शेतकऱ्याचं नाव येईल, शेतकऱ्याला कुठलं पीक घ्यायचं आहे, शेतकऱ्याचा गाव होईल किंवा याच्या अगोदरचं जे कुठलं पीक घेतलेलं आहे आणि कुठले खत वापरलं आहेत याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला त्या नमुन्याबरोबर प्रयोगशाळेकडे पाठवावी लागेल. अशा पद्धतीने आपण नमुना घेऊन प्रयोगशाळेकडे देऊ शकतो. काय बा कळलं का समज? अरे कळलं म्हणजे काय, चांगलं डोळस उघडलं की माझं. मी तर काय म्हणतो, प्रत्येक शेतकऱ्यांनी हे माती परीक्षण करून घ्यायला पाहिजे बघ. आता माती परीक्षण केलं म्हणजे काय होईल की त्याच्या हेक्टरी उत्पादनात वाढ होईल आणि उत्पादन वाढलं म्हणजे उत्पन्न वाढणार, आहे का नाही? तेव्हा मी आता ठरवलंय की सुपला 15-15 आणि उज्ज्वला युरिया युरिया हे वापरणार आणि भरघोस पीक घेणार बघ मी. आपल्या पिकांना किंवा कुठल्याही पिकाचा जर विचार जर केला आपण तर त्याला अन्नद्रव्याची गरज जास्त असते. मग जे सर्वात जास्त अन्नद्रव्य लागतात त्यांना आपण मुख्य अन्नद्रव्य म्हणत असतो. तर त्या मुख्य अन्नद्रव्यामध्ये प्रामुख्याने नत्र, स्फुरद आणि पालाशचा जास्त उपयोग होत असतो. नत्राचा जर विचार जर केला तर आपल्या पिकाला अन्नद्रव्य तयार करण्यासाठी तसेच त्याची वाढ व्यवस्थितपणे होण्यासाठी नत्राचा उपयोग होतो. त्याच्यानंतर जे स्फुरद आहे म्हणजे आपण फॉस्फरस म्हणतो तर त्याचा उपयोग आपल्या फांद्यांची व्यवस्थित वाढ होणे किंवा शाखीय जी वाढ आहे त्याच्यासाठी आपल्याला स्फुरदची आवश्यकता लागते. त्याचप्रमाणे फळांमध्ये रंग येणे, साखर वाढणे किंवा त्याचे आकर्षकपणा वाढवणे किंवा फुगवण होणे याच्यासाठी आपण पालाशी मात्रा देत असतो. अशा पद्धतीने म्हणजे हे मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाशचा उपयोग होत असतो. आता तरी कळलं का? हा एकदम कळलं. अहो या परीक्षणामुळे जैविक सृष्टीचं प्रमाण कळते आणि त्या माहितीमुळे पीक वाढीसाठी कुठल्या घटकांची कमतरता आहे ते बी ध्यानात येते आणि ती भरून काढण्यासाठी काय करायला पाहिजे ते बी समजतंय ना. अरे वा अरे वा. आता मी बी तुमच्यासारखंच सुफला 15-15-15 आणि उज्ज्वला युरिया हीच खत वापरणार आणि तुमच्यावानी मस्त पीक घेणार बघा. वा अरे वा गाड्या, आता खरा हा शेतकरी शोभतोच बघ. ओके, आपण जे माती परीक्षण करतो त्याच्यानुसार आपल्याला आपल्या जमिनीमध्ये असलेले उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश याची माहिती मिळते आणि या माहितीवरूनच आपण शेतकऱ्यांना कुठलं खत वापरायचं आहे किंवा नत्रासाठी काय वापरायचं आहे, स्फुरदसाठी कुठलं खत वापरायचं आहे आणि पालाशसाठी कुठलं खत वापरायचं आहे याच्यानुसार शेतकऱ्यांना आपण खताचं व्यवस्थापन देत असतो आणि त्या व्यवस्थापनानुसारच शेतकरी खत व्यवस्थापन करून आपल्या पिकाची योग्य रीतीने वाढ करून आपलं आर्थिक उत्पादन वाढवत असतात. काय काका कळलं का नाही? हा वय वय शिरपा समद कळलंय मला. माती परीक्षण केल्यानं जमिनीत किती कस शिल्लक राहिलं ते कळतं आणि किती सुपीक जमीन आहे ते बी कळतं. आता शिरपा कृषी तंत्रज्ञानं सांगितल्याप्रमाणे मी टायमाच्या टायमाला माती परीक्षण करून घेणार आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच पीक घेणार. आणि शिरपा ते RCF सुफला 15-15-15 आहे ना, ते बी मी वापरणार आणि भरघोस पीक घेणार बघ आता या टायमाला.
आनंद झाला गळा पहिला संग रामायाला येईन वे अवसान हन पहिला संग रामायाला येईन वे अवसान पिकवितो आम्ही सोन पिकवितो आम्ही सोन सोन सोना